राज्यातील उठावाचे करते धरते आमदार बाबर आणि शंभूराजेच. आमदार बाबर यांना लवकरच लाल दिवा मिळणार. देशातील नामांकित संस्थांमधून इंजिनियर, डॉक्टर, शास्त्रज्ञ बनण्याचं तुमचं तुमच्या आई वडिलांचं स्वप्न आहे, मग त्या स्वप्नपूर्तीसाठी 11वी 12वीचा प्रवेश घ्या शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी मध्येच. शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी मधील अनेक विद्यार्थ्यांनी देशातील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवला आहे, कारण शिवप्रताप अकॅडमी मध्येच आहेत हैदराबाद कोटा येथील तज्ज्ञ शिक्षक, हैदराबाद येथील नारायणा पॅटर्न, नीट, JEE, फाउंडेशन क्लासेस. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, मायक्रो लेवल टीचिंग, स्मार्ट क्लासरूम, मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेसची सोय, वीकली मंथली टेस्ट, डाउट्स क्लिअरिंग सेशन्स. त्यामुळे तुम्ही सुद्धा शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी मध्ये प्रवेश घ्या आणि गाठा तुमचे ध्येय. अधिक माहितीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. राज्यात झालेल्या उठावाचे करते धरते आमदार अनिल बाबर आणि शंभूराजे देसाईच असल्याचं मुख्यमंत्री सहाय्यक कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यावेळी मंत्री शंभूराजे देसाई व आमदार अनिल बाबर हेही उपस्थित होते. आज आपल्या विटा आणि खानापूर पंचक्रोशीतील नागरिकांच्यासाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या आरोग्य शिबिरासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई साहेब आणि या विटाचे लोकप्रिय आमदार अनिल बाबर साहेब. या ठिकाणी विटा आणि खानापूरमधील नागरिकांना मला आवर्जून सांगायचं आहे की राज्य मंत्रिमंडळातील आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा सर्वात लाडका मंत्री जर कोणी असेल तर ते आदरणीय शंभूराजे देसाई साहेब आहेत आणि सर्वात लाडका आमदार जर कोण असेल तर ते अनिल भाऊ आहेत. असे दोन लाडके मंत्री आणि आमदार आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी अथक आणि अविश्रांत मेहनत घेणारे या ठिकाणचे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अमोल पाटील असतील, सुहाजी बाबर असतील, सिनर्जी हॉस्पिटलची टीम या ठिकाणी दिसते, जिल्हा परिषद आरोग्य विभाग असेल, PHC असेल आणि या शिबिरासाठी मेहनत घेणाऱ्या ज्ञानतज्ञ सर्वच असंख्य कार्यकर्त्यांना प्रथमतः त्यांचा जोरात टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूयात आणि त्यांचा आभार देखील मानूयात की एक अतिशय अखीव देखील नियोजनबद्ध आरोग्य शिबिर या ठिकाणी आदरणीय अनिल भाऊंच्या संकल्पनेतून या ठिकाणी आपण राबवत आहे. सोबतच आता थोड्या वेळापूर्वी अमोलजी तुम्ही सांगितलं की गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांच्या अनुषंगाने सांगितलं, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की गुडघ्याच्या शस्त्रक्रिये गुडघा जर नीट असेल तर पाठीचा कणा ताठा होतो आणि माणूस ताठ मारेनं चालू शकतो आणि याची निकट लक्षात घेऊन आमदार अनिल बाबर साहेबांनी सभेदर्शी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे पाठपुरावा केला आणि गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ज्यांचा समावेश मुख्यमंत्री साहेबांनी निधीमध्ये नव्हता अशा शस्त्रक्रियांचा समावेश देखील आता या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केला गेला आहे. त्यामुळे अनिल भाऊ, जेवढे पेशंट्स या ठिकाणी डायग्नोज होतील, ज्यांना ज्यांना नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंटची आवश्यकता असेल त्या सगळ्यांच्यासाठी प्रत्येकी 50,000 रुपये आणि 1,00,000 रुपये ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमधून देण्याचा शब्द आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी देतो. सोबतच बर्न रुग्ण असेल, ऍक्सिडेंट असेल, शॉकमधला एखादा रुग्ण असेल त्यांना देखील आपण त्या ठिकाणी विशेष भाग म्हणून आता अर्थसहाय्य करतो आणि सर्वाधिक मला आनंद होतोय ते सांगताना अनिल भाऊ बाबरांच्या विषयीचा. मित्रांनो, एक दिवसही असं जात नाही की आमदार अनिल भाऊ बाबर साहेबांचा फोन मला किंवा माझ्या टीममधील एखाद्या सहकार्याला येत नाही आणि ते हाताने मला सांगत नाही की माझा हा पेशंट आहे, या या ठिकाणी ऍडमिट आहे आणि त्याला मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदतीची आवश्यकता आहे. मध्ये तर एक कोईंबतूरला पेशंट होता शंभूराजे देसाई साहेब. राज्याच्या बाहेर खरं तर आपण मदत करत नाही पण केवळ बाबासाहेबांनी पाठपुरावा केला आणि खास बाब म्हणून त्याची मदत आपण कोईंबतूरला मित्रांनो मध्ये तरी 2,00,000 रुपये मदत पाठवली. तो विटा आणि खानापूर भागातला पेशंट होता. अशांच्यासाठी एक संवेदनशीलपणे काम करणारं नेतृत्व म्हणून अनिल भाऊ बाबासाहेबांची ओळख आहे. किंवा शंभूराजे देसाई साहेबांचं तर नेहमी सातत्याने आम्हाला गोरगरीब रुग्णांच्यासाठी पाठपुरावा ते करतात. किंवा त्यांचे सगळेच स्टाफ देखील या ठिकाणी पाठपुराव करतात आणि म्हणून असे संवेदनशील लोकप्रतिनिधींना घेऊनच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी उठाव केला आणि हा उठाव यशस्वी झाला आणि या उठावामागचे खरे जर करते करते कोण असेल तर ते दोघं जर या ठिकाणी बसले आहेत हे देखील या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या परंतु सुहास बाबर साहेबांनी मग अशी जे एक घटना सांगितली की एका लहान बालकाची शस्त्रक्रियेला त्यांनी मदत केली आणि त्या पालकांनी त्या बाळाचं नाव हे सुहास त्यांच्या नावानं ठेवलं. मला सुहासजी तुम्हाला सांगायचं, रुग्णसेवे इतकं पुण्य आहे कुठल्याच सेवेमध्ये नाही आहे आणि जी रुग्णसेवेचा एक पालखी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये घेऊन पुढे जाणार आहे मला अतिशय आनंद होतोय. येणाऱ्या काळामध्ये
पुढची पिढी म्हणून मी मगाशीच बाबासाहेबांना बोललो, पुढची पिढी म्हणून आता तुम्ही देखील येणाऱ्या काळामध्ये नेतृत्व तुम्ही खांद्यावर घ्या आणि या भागातील पंचक्रोशीतील सर्व गरजू राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपण एकत्रितपणाने प्रयत्न करू। हा देखील या ठिकाणी शब्द देतो। खरं तर मी करमळ्याला काल आरोग्य शिबिरासाठी आलो होतो। एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस आता आरोग्य दिन म्हणून आपण साजरा करतोय आणि अनिल भाऊंचा काल मला फोन आला, प्रेमळयुक्त त्यांनी आदर दिला आणि त्यांनी सांगितलं की यायचंय, कामकाज आमचं कसं आरोग्य शिबिर बघायचं आहे। आणि म्हणून माध्यमांशी बोलताना मी मगाशी बोललो की या पुढील काळामध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला आरोग्य शिबिर भरवायचे त्यावेळी मी आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवर्जून सांगेल की तुम्हाला आरोग्य शिबिर भरवायचं असेल तर विटेला जा, आमदार अनिल भाऊंच्या टीमशी बोला, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि मायक्रो प्लॅनिंग काय असतं ते बघा। शंभूराज देसाई साहेब खोडाळे आपण त्या मेडिकलला व्हिजिट करू, तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त औषधं 24 तासामध्ये भाऊने या मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे आणि यातलं एकही औषध सॅम्पल नाही, मी स्वतः औषधं चेक केली। कारण या शिबिरांचा अनेक वर्षांपासून भाग घेत असताना मला लक्षात येतं की काही जण फक्त उरकायचं म्हणून कार्यक्रम उरकून टाकतात, मात्र अनिल भाऊंनी तसं या ठिकाणी केलं नाही आहे। म्हणून पुन्हा एकदा अनिल भाऊंचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। एक आदर्शवत उपक्रम तुम्ही या ठिकाणी सुरू केला, तुमचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून चांगल्या पद्धतीनं काम करू। आधी काही शब्द या निमित्तानं देतो। आताच लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या त्या शिबिरासाठी, त्यांचे देखील मुख्यमंत्री मोदींचे देखील मी आभार मानतो। आणि या शिबिरामध्ये ज्यांना ज्यांना टर्शरी केअरची उपलब्धता म्हणजे आवश्यकता लागेल, कोणाची अँजियोप्लास्टी बायपास सर्जरी असेल, नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट, कुठल्याही पद्धतीची शस्त्रक्रिया असेल, किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट सारख्या महागड्या सर्जरी असतील ज्याचा 10-12 लाख रुपये खर्च आहे, या सगळ्या शस्त्रक्रियांसाठी आपण अनिल भाऊ बाबासाहेबांच्या कार्यालयाकडे पाठपुरावा करा। मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून महत्तम मदत अर्थसहाय्य आपण या ठिकाणी येणाऱ्या काळात करू। हा देखील या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो। पुन्हा एकदा अनिल भाऊंचे मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विटात आमदार अनिल बाबर यांनी महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते। आरोग्याच्या सेवेसाठी आमदार अनिल भाऊंचा फोन येत नाही असा एकही दिवस जात नसल्याचं मंगेश चिवटे यांनी सांगितले। यावेळी बोलताना मंत्री शंभूराजे देसाई यांनी आमदार बाबर यांची लवकरच मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचं सांगितलं। आमदार बाबर यांनी माझ्या वडिलांसोबत काम केलं आहे, ते माझे मार्गदर्शक आहेत, त्यामुळे पाटणच्या आधी निधी खानापूर मतदारसंघात देणार असं सांगत मंत्री देसाई यांनी आमदार बाबर यांच्या कामाचं कौतुक केलं। शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या संकल्पनेतलं ही महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आज संपन्न होत आहे। विधिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी, आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार भाऊ, या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे विशेष कार्यक्रम अधिकारी श्रीमती मंगेश चिवटे, जिल्हा परिषदेचे सीओ, आमचे मित्र श्री जितेंद्र धुडी, जिल्हा बँकेचे डायरेक्टर आणि आमचे दुसरे सहकारी तानाजीराव पाटील अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी श्री विजयराव पाटील, सिनर्जी हॉस्पिटलचे श्री प्रसाद जगताप, रेड स्वस्तिक सोसायटीचे श्री अशोकराव शिंदे, या ठिकाणी भावना अशा सगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये सतत या ठिकाणी मोलाची अशा पद्धतीची साथ देणारे माननीय अमोल दादा बाबर, माननीय स्वयं वॉल भैया बाबर, या महाआरोग्य शिबिराला यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या वैद्यकीय क्षेत्रातल्या संस्थांनी व्यक्तींनी या ठिकाणी सहभाग घेतला ते सर्व सहभागी मान्यवर उपस्थित सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि या महाआरोग्य शिबिराला जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि उपस्थित बंधू भगिनी, माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी, मोठं भाषण या ठिकाणी मी करणार नाही, पण माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा वाढदिवस कसा साजरा करावा याच्या बाबतीत जेव्हा आम्ही सर्वजण मुंबईमध्ये एकत्र बसलो तेव्हा या संदर्भातली संकल्पना
बाहुली या ठिकाणी मांडली की राम ढोल गाजा वाजा ढोल ताच्या असं काही भक्केबाजी करण्यापेक्षा समाज उपयोगी कामात सीएम साहेबांचा वाढदिवस आपण करू आणि विशेषतः गोर गरिबांना दुःखी पीडितांना आजारी रुग्णांना मदत करण्याची भूमिका पहिल्यापासूनच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. साहेब 2004 साली आमदार झाले, मी 2004 साली आमदार झालो, आम्ही दोघे एकत्र विधानसभेमध्ये 2004 ला आलो, तेव्हापासून जवळचा संबंध माझा शिंदे साहेबांचा आला. एखादा मोठा साथीचा रोग येऊ द्या, एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती येऊ द्या, कोविड सारखी मोठी महामारी येऊ द्या, त्याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेऊन इथल्या गरजूंना अडचणीत आलेल्या लोकांना जी जी मदत लागेल ती ती प्रत्यक्ष त्या गरजूपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा संवेदनशील नेता म्हणून उभा महाराष्ट्र हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी ओळखतो. आम्ही सुद्धा कोविडची महामारी आली तेव्हाच्या मंत्रिमंडळामध्ये मी सुद्धा राज्यमंत्री होतो, शिंदे साहेब कॅबिनेट मंत्री होते. अगदी त्या मंत्रिमंडळाच्या प्रमुखांपासून ते बऱ्याचशा मंत्र्यांपर्यंत सगळेजण मास्क लावून घरामध्ये बसले होते, पण शिंदे साहेबांच्या सारखा एकमेव मंत्री होता की जो पीपी किट घालून मास्क घालून ग्लोव्ह घालून आयसीयू मध्ये जाऊन कोविड झालेल्या रुग्णांना बघत होता, त्यांना औषध उपचार करत होता, त्याला ट्रान्सफर तिथून हायर सेंटरला करावं लागलं तर त्याला ऍम्ब्युलन्स मधून ट्रान्सफर दुसऱ्या दवाखान्यात करेपर्यंत तिथं उभा राहत होता, असा संवेदनशील मंत्री त्या काळातला माननीय शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राने बघितला. त्याच्या ज्यांच्याकडे राज्याची जबाबदारी त्यावेळी होती ते सगळं बंदिस्त करून आपल्यापर्यंत हा संसर्ग येणार नाही याची काचेच्या दारात राहून या ठिकाणी काळजी घेत होते. आणि शिंदे साहेब आम्हाला सांगत होते की शंभूराजे आपण फील्डवर गेलं पाहिजे, आपण लोकांच्यासाठी अशा अडचणीच्या काळात जाऊन गेलं पाहिजे, लोकांना मॉरल सपोर्ट देणं, त्यांना मानसिक धैर्य देणं हे महत्वाचं होतं. बऱ्याचदा आपण बघितलं कोविडमध्ये नुसतं कोविड झालाय असं जरी म्हणलं तरी पेशंट निम्मा घडून जायचा, मानसिकदृष्ट्या खचायचा, त्याला आधार देणं गरजेचं होतं. हे काम कोविडच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी केलं. आमच्याकडं गेल्या वर्षी दरडी कोसळल्या, 9 गावं, मेरगाव सारखं एक गाव तर 100% सगळं गाव ढिगाऱ्याखाली काढलं गेलं, 57 लोकांचा मृत्यू झाला सुदैवानं. त्या गावातली 80% माणसं मुंबईला असतात, त्यामुळं गावात माणसं कमी होती, जी काही गुढीपार माणसं गावात होती ती सगळी त्या सगळी ढिगाऱ्याखाली जपली गेली. आज हा प्रकार घडला, दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता सगळी ठाण्याची वैद्यकीय मदतीची आणि रेस्क्यूची टीम घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्या गावामध्ये पोहोचले, तिथं उभा राहिले. एक मृतदेह त्या ढिगाऱ्याकडनं बाहेर काढलं, जखमी असतील त्यांना कराडच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करणं, त्या सगळ्या गोष्टी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केल्या. म्हणून मी एवढंच सांगेन की माननीय भाऊंनी या क्षेत्रामध्ये शिंदे साहेबांनी काम केले, सामान्य गोर गरिबाच्या आरोग्यासाठी काम केले, त्या शिंदे साहेबांचा वाढदिवस एवढं मोठं महाआरोग्य शिबिर आयोजित करून घेतला, या सगळ्यात मोठ्या शुभेच्छा महाराष्ट्रामधून जर कुठे शिंदे साहेबांना मिळाल्या असतील तर आमदार माननीय अली बाबर साहेबांच्या भागातलं त्या शुभेच्छा साहेबांना मिळाल्या. मुख्यमंत्री कसे असावेत बघा, सर मगाशी भाऊंच्याकडे चहा घेताना मी मंगेशला म्हटलं आणि एवढा मोठा आरोग्य महामिळावा आहे, ऑनलाईन आपण व्हॉट्सअप म्हणजे व्हिडिओ कॉलवर तरी माननीय सीएम साहेबांना जोडू याची ते या लोकांना शुभेच्छा देतील आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेवढा मोठा महाआरोग्य मेळावा जमलाय हे माननीय मुख्यमंत्री महोदयाला कळेल. 10 मिनिटात फोन जोडला, माननीय सीएम साहेब बोलले,
ह्याच्या अगोदर व्हॉट्सअप कॉल राहू देत साधा लँडलाईनवरचा फोन सुद्धा आमचा कोणी घेत नव्हतं, आम्हाला त्या ठिकाणी फोन करणं अवघड होतं. पण बदल बघा, म्हणजे पुण्यात तुम्ही पत्रकार मंत्री तिथं मी राजकारण आणलं, राजकारणाचा भाग नाही. मुख्यमंत्र्यांच्यातला फरक सांगितला. आता 5 मिनिटात 2 मिनिटात कुणालाही मुख्यमंत्री मध्ये अवलेबल होतात, पण मागं तशी परिस्थिती नव्हती. ठीक आहे, मी केमिस्ट असोसिएशनच मनापासून धन्यवाद देईन. भाऊ म्हणजे 4 दिवसात मेडिकल शॉप त्या ठिकाणी उभा केलं, 10 कोटी रुपयाची औषधं इथल्या येणाऱ्या रुग्णांना देण्याचं काम विजय पाटील साहेबांच्या मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या मेडिकल स्टोअरवाल्या लोकांनी या ठिकाणी केलं. कोण करतंय? आणि माननीय आदरणीय स्वर्गीय काकींचं नाव त्या मेडिकल स्टोअरला दिलं, की ज्याच्या माध्यमातून गोरगरिबांना ज्याची ऐपत नाही महागडे औषधं दवाखान्यात जाऊन मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करायची, त्यांना मोफत औषधं या ठिकाणी मिळणार आहेत. एका चांगल्या सामाजिक उपक्रमातलं माननीय अनिल बाबर भाऊंनी हा संपूर्ण वाढदिवसाच्या निमित्तानं महाआरोग्य मेळावा आयोजित केला. या सगळ्या उपक्रमाला मी मनापासून धन्यवाद देतो. भाऊ मगाशी म्हणाले की आम्हाला नी रिप्लेसमेंटची सर्जरी करायच्या, आणखीन काही चांगल्या ज्या सर्जरी महागड्या असतात त्या करायच्या, आणि त्यांनी माझ्या विभागाचा उल्लेख केला. ते म्हणजे की तुम्ही तुमच्या विभागामार्फत जो CSR अशा सामाज उपयोगी कामाला मिळतो तो पाटणचा झाल्यावर माझ्याकडे द्या. भाऊ मी एवढे जबाबदारीनं सांगेन, पाटणच्या अगोदर तुमच्याकडे येऊ, तुमच्याकडे शिक्षण राहिलं तर पाटण लागेल. कारण शेवटी मी मगाशी म्हणलं तसं तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. ज्या वेळी मी बोलतो, भाऊनी आणि माझ्या वडिलांनी एकत्र साखर संघावरती नॅशनल हेवी इंजिनिअरिंगवरती या ठिकाणी काम केलेलं आहे. माझे वडिलांचे आणि भाऊंचे संबंध होते, त्यामुळे मी नेहमी भावना म्हणतो. आज माझे वडील हयात नाही, पण त्यांच्या जागी आम्ही तुम्हाला बघतो. आपल्या वडिलांबरोबर सहकार क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये काम करणारे मार्गदर्शक म्हणून, त्यामुळं जेव्हा जेव्हा भास्कर भाऊ शंभूराज देसाई साहेब म्हणत होते, तेव्हा मला ते थोडस अपवाड वाटत होतं की तुमच्या मुलाच्या वयाचा असणार आम्ही, त्यामुळं तुम्ही भाऊ साहेब म्हणणं मला काही योग्य वाटत नाही. चुकलं तर कान धरायचा अधिकार तुम्हाला आहे, म्हणजे नुसतं भाषणात सांगण्यापुरतं नाही, कितीतरी वेळा खाजगीत सुद्धा शिंदे मान्य शिंदे साहेबांच्या समोर मी सांगितलंय की साहेब काही नाही माझ्याकडनं, समजा कळत न कळत एखादी चूक झाली, एखादी काय घटना घडली, तर कुणाला सगळ्यात घरातल्या कुटुंबासारखा म्हणून जर माझा कान धरायचा अधिकार असेल तो आदरणीय माननीय भाऊंना तो अधिकार आहे. त्यामुळं निश्चितपणे मी एवढं सांगेन की आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आपण आमचे मार्गदर्शक आहात. चांगलं काम आपण करताय, अशी चांगल्या कामाचं तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचं अनुकरण आम्हाला करता आलं तर निश्चित आम्ही ते करू, आणि असंच चांगलं काम आपण या ठिकाणी करावं. आमदारदा असतील, सुहासभाई असतील, त्यांचं सुद्धा काम मी जवळलं बघतोय. एखाद्या कामाचा पाठपुरावा, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा, आणि जे करायचं ते लोकांसाठी करायचं, हे भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून ही दोन्ही राम लक्ष्मणाची जोडी भाऊंच्या पाठीमागं निश्चितपणे अशा पद्धतीने चांगलं काम करतायत. त्यांच्याही कामाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. ज्यांनी ज्यांनी हा महाआरोग्य मेळावा, हे महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेलं आहे, सहभाग घेतलेला आहे, त्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. भाऊंच्या सगळ्या पुढच्या कार्याला त्यांचा एक सहकारी म्हणून मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काल आयोजित केलेल्या महाआरोग्य मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. हजारो लोकांच्या तुडुंब गर्दीने मॉडर्नचे मैदान फुलून गेले होते. 10,000 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली. मॉडर्नचे मैदान लोकांनी फुलून गेले होते. लहान मुले, स्त्रिया, वृद्धांची संख्या लक्षणीय होती. संपूर्ण तालुक्यातून मोठ्या संख्येने या शिबिरासाठी लोक आले होते. आलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार करण्यात आले. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील,
सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा।